डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठी वरील देवमाणूस 2 या मालिकेच्या 27 जानेवारीच्या भागात नाम्या डॉक्टरला बोलवायला वाड्यावर येतो. हाका मारूनही डॉक्टर बाहेर येत नसल्याने तो त्याच्या खोलीत जातो. त्या डिंपल येते आणि तुझ्या त्यांनी डॉक्टर मध्ये नेमका काय प्लॅन चाललाय हे मला सांग असं म्हणते. त्यावर नाम्या तिला सांगायला नकार देतो. त्यावर डिंपल मला डॉक्टरांनी सगळं सांगितलंय असं त्याला म्हणते. त्यावर नाम्या तिला सगळं खरं खरं सांगून टाकतो. गावकऱ्यांना मी सापडलो तर माझा जीव घेतील असं तो म्हणतो. त्यावर डिंपल नाम्याला खोलीत लपायला सांगून दाराची कडी लावून घेते. डॉक्टर आता कुठेतरी पैशाची सोय करायला गेले असतील असं ती म्हणते. तिकडे डॉक्टर आणि नीलम त्यांच्या फार्म हाऊसवर जातात. तेव्हा डॉक्टर जयसिंगने पैसे इथेच लपवून ठेवले असतील असं म्हणतो. तिकडे गावात सरपंच शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतात. तितक्यात गावकरी नाम्याला शोधत येतात. तेव्हा गावकरी नाम्या आमचे पैसे घेऊन पळाला आणि आता तो कुठे सापडत नाहीये असं म्हणतात. त्यावर बजा डॉक्टरांना बोलवायला वाड्यावर जायला निघतो. तिकडे फार्म हाऊसवर डॉक्टर लपवलेले पैसे शोधत असतो. तेव्हा पैसे मिळेपर्यंत इथेच थांबावं लागेल असं तो म्हणतो. दुसरीकडे बजा डॉक्टरला सगळीकडे शोधतो पण डॉक्टर कुठे सापडत नाही. तिथे डॉक्टर आणि नीलम फार्म हाऊसवर एकांत वेळ घालवत असतात. तितक्यात कॉन्ट्रॅक्टर तिथे येतो. मालिकेच्या आगामी भागात नीलम कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या वागण्यावरून बोलत असते. डॉक्टर एका कोपऱ्यात लपून बसलेला असतो. मध्येच आवाज होतो आणि तिथे अजून कोणीतरी आहे असं कॉन्ट्रॅक्टरला कळतं. मालिकेत पुढे काय होणार, डॉक्टर तिथून कशी सुटका करणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा देवमाणूस 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. Download the Z5 app now.